ओडी गेला सत्ताधारी पक्षातून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जे पक्ष असतात ती सत्ताधारी पक्षाच्या विरोधी पक्ष म्हणते महाराष्ट्राचा नाही आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे आज तरी काही नाही अशा पक्षात येणं हे हल्लीच्या दिवसात आपल्या देशातल्या राजकारणामधले दुर्मिळ नव्हे अशक्य अशी एक घटना आहे अशक्य अशी क्षण आहे आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा एक अभिमान आहे कौतुक आहे की जे काही चाललंय भले एकनाथराव चेतन तुमच्या पक्षाचे चालले आणि काल माझ्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या भाषणात बोललेलं की याचसाठी केला होता अट्टा असा असा आहे का यासाठी पक्ष वाढवत होतात का दुसऱ्यांच्या सत्रांच्या उचलण्यासाठी पक्ष वाढवत होतात का साधी गोष्ट आहे पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये पुण्याचं पालकमंत्री कोण अजित दादा पहिले चंप होत मी हा त्यांची झाली चंपते अजित दादा माझ्याही मंत्रिमंडळामध्ये होते आणि तेही त्यावेळेला पालकमंत्रीच होते पण त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं त्यांच्यावरती अगदी आपल्या मोदींनी सुद्धा 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले पुण्यामध्ये भाजपने चांगली बांधणी केली म्हणून पुणे शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने किती आले होते 98 थोडक्यामध्ये सेंचुरी उठले आता ही सगळी बांधणी ती केली होती ती कोणाच्या आता तिने अजित दादा हे जे चक्की पिसायला पाठवणार होते आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार मग एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती हे सगळं जे काही घाणेरडं दलितचं राजकारण चाललेलं आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच मी अनेकदा सांगितलेलं माझ्यावरती अजूनही काही जण बाडगे आरोप करतात त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली अरे 25-30 वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर 2 वर्ष ते आज एकदा तुम्हाला संघटक एक पद दिलेलं ते एका जबाबदारीत दिले कारण नेते आहेत पण शिवसेना प्रमुख हे नेहमी सांगायचे जे संजय राऊत म्हणाले की शिवसेना शिवसैनिक नंबर 2 संपद आहे आपल्याकडे कारण त्याचबरोबरच अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आणि तीच भावना माझी पण पण या 2 मधला दुवा हा दुवा सांगण्याचं काम पूर्ण करायचं तुम्हाला संघटन पद दिल्यानंतर इतकं काय करायचं कसं करायचं सांगण्याची गरज नाही कारण मुळात तुम्हाला संघटना कशी बांधायची माहिती आहे आणि म्हणूनच आज तुम्ही जरी पिंपरी चिंचवडचे आहात आणि नांदेड तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही निवडताय तरी पिंपरी चिंचवडची सुद्धा लोक आलेत नांदेडची सुद्धा लोक आलेली आहेत म्हणजे असं नाही मी म्हणत की निरोपालय लोक आले आहेत आणि स्वागत करत आहेत पण लोकांना एक आनंद आहे अभिमान आहे की आपल्याकडचा माणूस एक नवीन जबाबदारी घेतोय त्याच्यामुळे मला खात्री आहे दोन्ही पक्षाचे लोक आले शिवसैनिक पण आहेत आणि भाजपाचे पण आहेत म्हणून तुमचं एक स्वागत नक्कीच आहे चेतन तुम्ही युवा सेना प्रमुख जसं आदित्य युवा करत होता बघत होता तसं तुम्हाला मी आदित्य सोबत बोलून घेतात आदित्य सोबत काम करा कारण तुम्ही जरी भाजपात युवाचं काम करायचं असं शिवसेनेत करत युवा म्हणजे आपलं भवितव्य आहे आणि त्या भवितव्याला दिशा दाखवण्याचं महत्वाचं काम तुमच्या पिढीला करायचं आम्ही आहोत आम्ही आजचे आहोत आम्ही तुम्हाला सगळ्यांना पुढे नेतो आहोत पण पुढे जायचं कोणत्या रस्त्याने हे दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आणि ती सुद्धा जाऊ दे तुम्हाला मी आदित्य सोबत तुम्हाला जोडून देऊ ती सुद्धा तुम्हाला नक्की लवकर घेईन पण तूर्त तुम्ही सगळेजण आलात मला खात्री आहे जे मी काल काय बोलले ते तुम्हाला पटलेलं असेल मी माझ्यासाठी काहीच बघितलं नाही मी माझी जी दळवण सुरू आहे ती माझ्या महाराष्ट्रासाठी सुरू आहे आणि माझ्या हिंदुस्थानासाठी सुरू आहे आणि हा हिंदुस्थान हा महाराष्ट्र लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.